वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलचे दर त्वरित कमी करा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मागील काही महिन्यापासून सातत्याने पेट्रोल डिझेलच्या किमती हे सरकार वाढवत आहे, त्यामुळे सामान्य माणूस हा वाढलेल्या किमतीमुळे महागाईमध्ये होरपूण निघत आहे. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पडलेल्या असताना सरकारने भरमसाठ कर लावून पेट्रोल आणि डिझेल महाग केले आहे. भाजप सरकारने नोटबंदी, GST आणि जनतेला छळणारे जे निर्णय घेतलेत त्यामुळे सामान्य जनता हवालदिल झाली असून केंद्र सरकार ज्याप्रमाणे भरमसाठ कर तेलावर लावत आहे हा एककलमी कार्यक्रम लोकांच्या जीवावर बेतणार आहे. या जुलमी निर्णयाचा औरंगाबाद शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तीव्र निषेध करत क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढून निषेध करण्यात आला. दळबद्रे सरकारनं ज्या पद्धतीने पेट्रोलची दरवाढ केलेली त्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सायकल मोर्चा काढतोय आणि या शासनाला इशारा देतोय की येणाऱ्या काळामध्ये यांनी जरी पेट्रोल दरवाढ थांबवली नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस एकही मंत्र्याला या औरंगाबाद शहरामध्ये फिरू देणार नाही. आमचा आजचा सायकल मोर्चा सरकारला एक इशारा आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दत्ता भांगे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष शेख कयूम अहमद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सागर पाटील, शाकिर खान, उमर पटेल, रहीम पटेल, विलास मगरे, शाहरुख बागवान, शोएब देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची या रॅलीमध्ये उपस्थिती होती.